नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी जी आहे ती उद्या 26 नोव्हेंबर 2020 गुरुवार आहे आणि उद्या मंथली एक्सपायरी आहे. या मंथली एक्सपायरीवरती आपण बँक निफ्टीमध्ये कसा ट्रेड घेतला पाहिजे, कोणत्या ऑप्शनवरती आपण उद्या ट्रेडिंग केलं पाहिजे आणि कोणत्या ऑप्शनमध्ये सर्वात जास्त उद्या ॲक्शन होणार आहे याची चर्चा जी आहे ते काय करणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर माझी परत एकदा आपण सर्वांना विनंती आहे, आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का अतिशय महत्त्वाच्या निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा बाकीच्या स्टॉक मार्केट संदर्भात महत्त्वाच्या व्हिडिओज आहेत ते येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केल्या जाणार आहेत. जी माहिती अजूनपर्यंत यूट्यूब चॅनलवर कुणीही शेअर केलेली नाही अशी माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये आपला असणार आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला असाल तर तुम्ही मी तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला काय करत असतो, 1 ते 2 बँक निफ्टीचे फ्री कॉल देत असतो हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपण आज सकाळी पहिला जो बँक निफ्टीचा मी तुम्हाला कॉल दिला होता तर तो कुठला कॉल दिला होता, तर बँक निफ्टीचा 29,800 पीई जो आहे तो काय केला होता, मी त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायला सांगितला होता हे माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाने. त्या पीई जो आहे तो आपला खूप चांगला आपल्याला रिटर्न दिला, आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये तो जवळपास तो पीई जो आहे तो आपला 100 पॉईंट जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी वर गेला होता. आणि मी हा पीई जो आहे तो तुम्हाला फक्त 180 ला 85 ला खरेदी करायला सांगितलं होता. लक्षात की त्याला मी बाय प्राईस जे सांगितली होती तुम्हाला की 185 रुपये ही बाय प्राईस सांगितली होती. आणि त्यानंतर त्या पीई ने जो आज हाय तयार केला तो 693 रुपयाचा हाय तयार केला होता लक्षात. परंतु आपण हे 693 ला आपला पीई गेला याचं अचीवमेंट घेत नाही किंवा आपण त्याचं क्रेडिट पण घेत नाही. कारण का मी तुम्हाला त्याचं प्रॉफिट जे आहे ते बुक कुठं करायला सांगितलं होतं तर साधारणतः 270 पुढे गेल्यानंतर मी लगेच तुम्हाला प्रॉफिट बुक करा असं सांगितलं होतं. म्हणजे आपण फक्त 100 पॉईंटचं क्रेडिट जे आहे ते घेतो हे लक्षात असू द्या. कारण का मार्केट जर पडत असेल तर तिथं पीई आणि सीई जे आहे ते प्रचंड वाढतात हे तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. विशेषतः आजचं बँक निफ्टीचं बिहेवियर जर बघितलं तर ते कशा पद्धतीनं होतं हे पण तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. असं आज जर बघितलं तुम्ही तर आज बँक निफ्टी जो आहे तो कुठं ओपन झाला तर सकाळी मॉर्निंगला जे ओपन झालं ते मार्केट गॅप अप ओपन झालं लक्षात असतं. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जे आहे ते 30,021 ला ओपन झालं आणि त्यानंतर मार्केटनं जो हाय तयार केला होता तो 30,196 केला होता. आणि ज्यावेळेला मार्केट 30,100 ही लेवल क्रॉस केली मार्केटनं, 30,100 ही लेवल ज्यावेळेला मार्केटनं क्रॉस केली त्यावेळेला मी काय केलं होतं तर त्या ठिकाणी आपला ह्याचा सीई जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी खरेदी केला होता. आणि हा सीई मध्ये माझा एसएल काय झाला होता त्या ठिकाणी हिट झाला होता. परंतु हा मी कॉल जो आहे तो तुम्हाला चॅनलवरती किंवा आपल्या बँक निफ्टीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिला नव्हता. परंतु ज्या वेळेला मला मार्केटमध्ये एक विशिष्ट प्रकारची कॅन्डल तयार झालेली दिसली डे कॅन्डलवरती बँक निफ्टीमध्ये त्या तो बेरिश ट्रेंड रिव्हर्सल असल्याचा एक साईन जो आहे तो तिथे एक बेरिश पॅटर्न तयार झाला होता. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला काय केलं, पुट जो आहे तो खरेदी करायला सांगितला होता. विशेषतः 29,800 पीई जो आहे तो काय केला होता, आपण त्या ठिकाणी खरेदी केला होता. आणि त्या पीई मध्ये आपल्याला एक जबरदस्त रिटर्न जे आहे ते आज काय झालेत मिळाले आहेत लक्षात. त्यानंतर मी दुपारनंतर सुद्धा ज्यावेळेला मार्केटने एक महत्वाची लेवल जे आहे ते 29,500 ही लेवल ज्यावेळेला क्रॉस केली त्यावेळेलाही मी परत काय केला होता त्या ठिकाणी ट्रेड टाकला होता. त्यामध्येही खूप चांगलं प्रॉफिट जे आहे ते काय झालं. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आजचा दिवस जो आहे तो जवळपास कॅपिटल डबल झालं असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. इतकं प्रॉफिट जे आहे ते आज काय झालंय मार्केटनं आपल्याला दिलेलं, म्हणजे जबरदस्त मार्केट होतं आजचं. कारण का कालची पोझिशन जर बघितली तर काल माझा एसएल जो आहे तो हिट झालेला होता लक्षात होतं. कारण का मार्केट मला कालच पडणं अपेक्षित होतं परंतु काल मार्केट त्या ठिकाणी पडलेलं नव्हतं. मार्केट कंटिन्यू काल दिवसभर काय होत होतं वरती जात होतं, परंतु कालची भरपाई जी आहे ती आजच्या मार्केटनं काय केले त्या ठिकाणी केलेले आहे, नो प्रॉब्लेम. मग आज मार्केट जे आहे ते कुठं ओपन झालं, विशेषतः आजच्या मार्केटचा जर विचार केला तुम्ही तर मार्केट मी आता जे सांगितलं 30,021 ला मार्केट ओपन झालं, त्यानंतर 30,196 मार्केटनं हाय तयार केला. त्याचबरोबर मार्केटनं जो आज लो तयार केला हा खूप महत्वाचा आहे. 29,134 लो केलेला आहे आणि मार्केट जे क्लोज झालंय हे कुठं झालंय तर 29,196 क्लोज झालंय. म्हणजे आजचं मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते आजच्या डे लोच्या जवळ झालेलं आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. मग उद्या बँक निफ्टीमध्ये जे ऍक्शन तयार होईल ही कुठं तयार होणार आहे तर आज जो कॅन्डलिस्टिक पॅटर्नचं फॉर्मेशन झालंय चार्टवरती तो एक बेरिश फॉर्मेशन जे आहे ते चार्टचं झालेलं आहे लक्षात असतं. आणि हे जर बेरिश फॉर्मेशन चार्टचं झालं असेल या ठिकाणी इंडेक्सवरती चार्टवरती तर उद्या आपल्याला नेमका ट्रेड कुठं घ्यायचा आहे तर हे खूप महत्वाचं आहे लक्षात असतं. कारण का 29,000 ही लेवल जी आहे ती उद्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. काय असणार आहे,
29,000 ही लेवल खूप महत्वाची असणार आहे, कारण का ही लेवल का महत्वाचे आहे आणि आपल्याला उद्या कुठल्या ऑप्शनवरती काम करायचं हे पण काय करणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या जे आपल्याला काम करायचं ऑप्शनवरती, एक तर मार्केट गॅप अप ओपन झालं आणि उद्या जर मार्केट 29,000 जर वरती ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे, एक्झॅक्ट 29,000 पीई जो आहे तो उद्या खरेदी करायचा आणि त्याच्यावरती ट्रेडिंग करायचं. समजा मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे, तर डायरेक्ट स्ट्राईक प्राईसच्या जवळ जायचं आहे. नसेल तर तुम्ही काय करू शकता, उद्यासाठी 28,500 पीई जो आहे तो हा देखील काय करू शकता, या ठिकाणी खरेदी करू शकता. या पीई मध्ये सुद्धा उद्या जबरदस्त मुवमेंट जे आहे, एक्सचेंज आहे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर 28,500 ही लेवल सुद्धा उद्या आपल्याला एक जबरदस्त मुवमेंट जे आहे ते देण्याची शक्यता आहे. आणि दुसरं सॉरी 28,800 हा सुद्धा पीई जो आहे ऑप्शन तुम्हाला उद्या जबरदस्त मार्केटमध्ये जे आहे ते काय करणार आहे, त्या ठिकाणी मुवमेंट देणार आहे. मी फक्त हे सांगणार नाही का मुवमेंट देणार, त्याचं रिझन सुद्धा काय करणार आहे, व्हॅलिड रिझन सांगणार आहे, कुठल्या लेवलला उद्या तुम्हाला एंट्री घ्यायचे आणि कुठल्या लेवलला तुम्ही एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. मग हे सांगण्या अगोदर बघण्या अगोदर आपल्याला आज नेमकं मार्केटमध्ये ऑप्शन चेनमध्ये काय झालं हे समजून घ्यावं लागेल किंवा बघावं लागेल लक्षात असल्या. कारण का बँक निफ्टीची ऑप्शन चेन तुम्हाला जोपर्यंत लक्षात येणार नाही, समजणार नाही, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्यामध्ये आणि तिथं कॅपिटल वेस्ट करण्यामध्ये काही देखील अर्थ नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी पुटची ऑप्शन चेन जे आहे ते आहे आणि या ठिकाणी कॉलचे ऑप्शन चेन जे आहे ते मी काय केले तुमच्या स्क्रीनवरती घेतलेले आहे किंवा तुम्हाला मी दाखवत आहे. मग ही ऑप्शन चेन जर बघितली तर ह्या ऑप्शन चेनमध्ये नेमका आज कशा पद्धतीचे बदल झालेत आणि कुठल्या साईटला कॉल रायटिंग झालंय, कुठल्या साईटला पुट रायटिंग झालंय किंवा कशा पद्धतीचं ऑप्शनमध्ये चेन झालेत हे काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल किंवा समजून घ्यावं लागेल लक्षात. आणि ज्यावेळेला आपण हा ऑप्शन चेनमध्ये झालेला बदल लक्षात घेऊ त्यावेळेला आपल्याला मार्केटमधून जे उद्या पैसा मिळणार आहे, रिटर्न मिळणार आहेत, हे जबरदस्त मिळणार आहेत लक्षात असलं. विशेषतः आता सध्याचं जर बघितलं तर हे ATM जो आहे तो या ठिकाणी तयार होतो. ऍट द मनीचा कॉल ऑप्शन जो आहे तो कुठं आहे सध्याला, तर या ठिकाणी आहे. या ठिकाणी म्हणजे साधारणतः 29,100 ही लेवल जे आहे ती उद्यासाठी महत्वाची आहे. मग आज ऑप्शन चेन उद्या मार्केट चढणार आहे की उद्या मार्केट पडणार आहे हे काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. म्हणजे मार्केट वरती जाणार आहे ना मार्केट खाली जाणार आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर आपण ते ऑप्शन चेनच्या सहाय्याने करू शकतो. या ठिकाणी काय आहे, ओपन इंटरेस्ट आहे आणि या ठिकाणी काय आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट. मग हा चेंज इन ओपन इंटरेस्ट किती हे मला काय करावं लागेल, पहिल्यांदा पुट साईडचा बघावं लागेल. आणि मी ज्यावेळेला पुट साईडचा चेंज इन ओपन इंटरेस्ट बघू त्यावेळेला माझ्या काय लक्षात येतं, म्हणजे मार्केटचे आजचं ओपनिंग प्राइस जर बघितले किंवा मार्केटचं आजचं सगळं मुवमेंट जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 29,700 ओपन इंटरेस्ट जो आहे तो 56,000 कमी झाला. त्याचबरोबर 29,600 ऑप्शन ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा काय झाला, या ठिकाणी कमी झालाय. त्याचबरोबर 29,500 ओपन इंटरेस्ट जो आहे तो 139,000 कमी झाला लक्षात होता. आणि आजची मार्केटनं जी मोठी मुवमेंट जी दिली दुपारनंतर, हा 29,500 लेवल ब्रेक केल्यानंतर किंवा 29,400 ही लेवल ब्रेक केल्यानंतर दिले लक्षात. दुसरं सर्वात महत्वाचं, 29,000 लेवलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो डायरेक्ट 216,825 न कमी झालाय. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मार्केटमध्ये उद्या पुट रायटर नाहीये, पुट रायटरकडे कुठलंही कन्व्हिक्शन नाहीये. म्हणजे तिथल्या ऑर्डर ज्या आहेत त्या डाऊन साईडच्या 29,000 ह्या लेवलच्या क्रॉस करण्यात आलेत. म्हणजे मार्केट जे आहे ते उद्या ह्या ऑप्शन चेन नुसार क्लिअर दिसतं की डाऊन साईडला मार्केट उद्या स्लिप होऊ शकतं लक्षात. त्याचबरोबर 28,500 लेवलला देखील कॉल पुट जे आहेत ते अनवाइंडिंग झालेत. म्हणजे इथले जे ऑप्शन राईट करण्यात आले होते इथला ऑप्शन राईटर मार्केटमधून बाहेर पडलेला, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ऑप्शन चेन मध्ये जर बघितलं तर पुट साईडला क्लिअरली पुट रायटर नाहीये, पुट रायटर मार्केटमधून बाहेर सरकतोय हे क्लिअरली दिसते. मग फक्त तुम्ही ऑप्शन चेन मध्ये पुट साईडलाच बघून चालेल का, तर नाहीये. पुट हा कशाचं काम करतो, तर सपोर्टचं काम करतो. आणि सपोर्ट तुम्हाला कुठंतरी इंडेक्स वरती बँक निफ्टीच्या वीक होताना दिसून येतोय. आणि दुसऱ्या बाजूला रेजिस्टन्स जर विचारात घेतलं तर रेजिस्टन्सला काय झाले, तर जबरदस्त कॉल रायटिंग झाले लक्षात असले. काय म्हणतोय मी, इकडे कॉल रायटिंग जर बघितलं तर ते जबरदस्त झालेलं आहे. मग जबरदस्त म्हणजे किती आहे, 30,100 जे कॉल रायटिंग झाले ते जवळपास 276,000, त्याच्यापेक्षा हायएस्ट कॉल रायटिंग जे झाले ते 30,000 स्ट्राईक प्राईजला जवळपास 543,525 इतकं ऑप्शन जे आहे ते राईट करण्यात आले. तिथला ओपन इंटरेस्ट होतो प्रचंड वाढलेला आहे लक्षात असल्या. त्याचबरोबर खाली 200,000 असेल, परत 200,000 असेल, परत 150,000, परत 200,000, परत 200,000 इतका ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे वाढलेला आहे, सॉरी, उतला ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. म्हणजे 29,500 देखील जवळपास 200,000 ऑप्शन जे आहेत ते कॉल राईट करण्यात आले. त्याचबरोबर जर बघितलं तर 29,400 असेल, 29,300 असेल आणि 29,200 देखील ऑप्शन राईट करण्यात आले आहेत. काय करण्यात आलेत,
या साईटला देखील ऑप्शन राईट करण्यात आले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ क्लिअर होतो की कॉल रायटिंग जे आहे ते जबरदस्त आज मार्केटमध्ये झाले, त्यामुळे उद्या पण मे बी मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं, डाऊन साईडला स्लिप व्हायला आलं, तर डेफिनेटली मार्केट जे आहे ते डाऊन साईडला येऊ शकतं, हेवी प्रॉफिट बुकिंग जे आहे ते होऊ शकतं. आणि विशेषतः अलीकडच्या काही दिवसाचं मार्केटच्या जर बिहेवियरचा तुम्ही स्टडी केला, अभ्यास केला, तर एक गोष्ट अशी लक्षात आली, दिसून आली मार्केटची, की मार्केट जे आहे हे तुमच्या सर्व इस्टिमेटच्या पलीकडे जाऊन काम करते. म्हणजे तुम्ही जे काय मार्केट संदर्भात इस्टिमेट केले असतील, तुम्ही जे काय अनुमान लावले असतील, हे तुमचे सर्वच्या सर्व अनुमान या ठिकाणी कुठंतर चुकीचे ठरताना दिसून येतात. कारण बऱ्याच वेळेला आपलं काय होते, मार्केट आता वाढेल वाढेल म्हणून आपण ज्यावेळेला बाय करत असतो त्यावेळेला मार्केट वाढत नाही, किंवा आता पाठीमागची ही जी रॅली आली मार्केटमध्ये प्रचंड मोठी कन्सिस्टन्सी, ही रॅली येत असताना असंख्य लोकांना असं वाटत होतं की मार्केट आता पडायला पाहिजे, मार्केट पडायला पाहिजे. कित्येक लोकांनी बेरिश पोझिशन जे आहे, मंदिड्याच्या पोझिशन मार्केटमध्ये उभ्या केल्या होत्या लक्ष, पण त्यांना सक्सेस काय मिळत नव्हतं. पण आज कुठंतरी एक सक्सेस मिळताना मंदिड्यांना दिसताना तुम्हाला दिसून येते. मग उद्या जे ऍक्शन होणार आहे बँक निफ्टीमध्ये हे कुठल्या स्ट्राईक प्राइसला होईल, तर उद्या जर बँक निफ्टी वरती चालला तर मी उद्या बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर उद्या बँक निफ्टी जोपर्यंत 29,760 वरती जाणार नाही तोपर्यंत मी बाईंग करणार नाही बँक निफ्टीला. लक्षात काय म्हणतोय मी, उद्या जर मला बँक निफ्टीमध्ये बायची पोझिशन घ्यायची असेल तर मी बायची पोझिशन बँक निफ्टीमध्ये कुठून घेईल, तर जोपर्यंत मार्केट 29,780 वरती जाणार नाही तोपर्यंत मी बँक निफ्टीवरती उद्या काहीही बाय करणार नाही. म्हणजे ऑप्शन बाय करणार नाही. कोणतं ऑप्शन? कॉल साईडचा ऑप्शन जो आहे तो मी उद्या बाय करणार नाही. कारण का? तोपर्यंत वेट करेल. कारण का? पाठीमागच्या तिन्ही वेळेला ह्या 29,785 या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन झालेलं नाहीये. लक्षात, आज मार्केटने वरती जायचा प्रयत्न केला पण 10 ते 15 मिनिटांमध्येच मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगला सुरुवात झाली, मार्केट जे आहे ते डाऊन सीट लोक त्या ठिकाणी स्लिप झालं होतं. मग उद्या माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जर बघितलं तर ते 29,196 आहे. मग मी उद्या वेट करेल, उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तरी सुटकन वेट करेल, मार्केट पहिल्यांदा कुठं सेटल होतं हे बघेल. 29,196 मार्केट आहे. समजा मार्केट जर उद्या वरती ओपन झालं आणि ते 29,000 जर क्रॉस करायला लागलं, म्हणजे क्रॉस करून जर खाली चाललं, तर मी एक्झॅक्ट 29,000 पीई जो आहे तो काय करणार आहे, उद्या खरेदी करणार आहे. आणि हा पीई मग कुठल्या लेवलनं खरेदी करणार, तर मी तुम्हाला त्याचा चार्ट दाखवतो. हा आपल्याला पीई कुठून खरेदी करायचा आहे आणि का खरेदी करायचा आहे हे मी तुम्हाला 5 मिनिटाच्या किंवा 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती दाखवेल. आता हा जो पीई आहे 29,000 जो पीई मी उद्या खरेदी करणार आहे, ह्या कुठल्या लेवलवरून खरेदी करणार आहे, तर माझी उद्याची लेवल जी असेल ही साधारणतः 160 वरून मी खरेदी करेल. ह्याला काय करेल, 160 वरून खरेदी करेल. कारण का, आजचं जर मार्केट बघितलं तर हा 160 वरती सेटल झालेला नाही किंवा जाता आलेला नाही, किंवा त्याच वेळेला जर बघितलं तर पाठीमागं मार्केट जे आहे ते ह्या ठिकाणावर हेवीली तुटलेला आहे. म्हणजे 29,000 कॉल रायटर जो आहे तो खऱ्या अर्थानं त्याचा 29,000 ज्यांनी पुट सेल केले होते, ह्या पुट रायटरचा लॉस कधी सुरू होणार आहे माहिती का, ह्या लेवलला त्याचा प्रचंड लॉसला सुरुवात होणार आहे. ही जी रेंज आहे ना, कुठली रेंज आहे, साधारणतः 161 ते 188 ही लेवल आहे. ह्या लेवलला ज्यावेळेला हा पीईचा ऑप्शन येईल त्यावेळेला पुट रायटर जो आहे तो लॉसमध्ये जायला सुरुवात होईल. काय होईल, तो या ठिकाणी लॉसमध्ये जायला सुरुवात होईल. आणि मार्केटनं जर उद्या 128 ही लेवल जर क्रॉस केली हा ऑप्शन, तर हा ऑप्शन डेफिनेटली 320 पर्यंत जो आहे तो उद्या जाऊ शकतो. हे माझं उद्याचं ह्या ऑप्शनचं टार्गेट असेल लक्षात असू द्या. कारण का, ही लेवल एकदा क्रॉस केल्यानंतर ह्या ऑप्शन रायटरचा इथं लॉस होईल. आणि ज्यावेळेला हा ऑप्शन रायटर मार्केटमधून बाहेर पडेल त्यावेळेला 100 ते 150 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते मार्केट मला काय करणार आहे, ऑप्शन रायटर देणार आहे. हे खूप महत्वाचं आहे लक्षात असू. दुसरा ऑप्शन जो आहे तो मी उद्या उद्यासाठी काढून ठेवलाय, तो आहे 28,900 ऑप्शन आहे. हा ऑप्शन देखील मी उद्या कुठून बाय करेल, तर हा ऑप्शन देखील मी साधारणतः 130 वरून जो आहे तो उद्या काय करेल, बाय करायचा प्रयत्न करेल लक्षात असू द्या. कारण का, ह्या ऑप्शन 133 आसपास वरून काय करेल मी, हा ऑप्शन उद्या बाय करेल लक्षात असू द्या. का हा बाय करेल, तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम रिझन आहे की ऑप्शन रायटिंग जे आहे ते साधारणतः असं दिसतंय की 28,900 जो ऑप्शन जे आहेत पुट ऑप्शन हे सेल करण्यात आले आहेत. कुठून सेल करण्यात आलेत, तर हे जे मे बी प्रोबॅबिलिटी जे आहे ते 175 ते 133 ह्या रेंजमध्ये करण्यात आली. आणि उद्या ज्यावेळेला मार्केट ही 133 लेवल काढेल त्यावेळेला मार्केट 166 पर्यंत आणि 166 नंतर साधारणतः 250 पर्यंत हा देखील ऑप्शन जो आहे तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी इझिली जाऊ शकतो. आणि दुसरा थर्ड ऑप्शन जो आहे तो मी उद्या काढलेला आहे, तो ऑप्शन आहे 28,500 ऑप्शन असणार आहे. सपोज उद्या जर मार्केट गॅप डाऊन झालं आणि मार्केट जर डाऊन साईडला चाललं आणि सपोज मार्केटनं जर 28,500 ही लेवल जर क्रॉस केली उद्या, इथला ऑप्शन रायटर ऑलरेडी पाठीमागे सरकलेलाच आहे.
आणि उद्या जर हा ऑप्शन रायटर लाईव्ह मार्केटमध्ये जर पाठीमागे सरकताना दिसत असेल मला, विशेषतः दुपारनंतर किंवा सकाळच्या एका तासामध्ये, तर मला हिथं जो पैसा बनेल हा बिगेस्ट मनी तयार होण्याची शक्यता आहे. का? तर हिथला ऑप्शन रायटर जो आहे तो आपल्याला खूप चांगली मुवमेंट जे आहे ते काय करू शकतो मार्केटमध्ये उद्या हा ऑप्शन देऊ शकतो. तर हा ऑप्शन सुद्धा कशा पद्धतीने कुठून बाय करायचा आपल्याला, साधारणतः 50 वरती किंवा 53 वरती गेल्यानंतर तुम्ही ह्याला बाय करा. ह्या ऑप्शन मध्ये सुद्धा पहिल्यांदा जे लेवल येईल ती 73 ची आणि 73 ची ही लेवल मार्केट ज्या वेळेला क्रॉस करेल 73 ची, त्यानंतर हा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला साधारणतः 192-200 पर्यंत जो आहे तो जाताना इझिली दिसेल लक्षात असल्या. म्हणजे उद्या मी मार्केटमध्ये बुलिश नाहीये, उद्या मार्केटवरती मी डेफिनेटली काय असणार आहे, बेरिश असणार आहे. आणि हे बेरिश असण्यापाठीमागचं सर्वात महत्वाचं रिझन जे आहे ते काय आहे माहितीये का? कारण का पाठीमागच्या एक महिन्यापासून मार्केट कंटिन्यू वर चाललंय. मग हे कंटिन्यू जर वर चाललं असेल, ज्या लोकांच्या ऑप्शनमध्ये पोझिशन असतील, स्टॉक ऑप्शन फ्युचरमध्ये पोझिशन असतील, त्या लोकांना उद्या पोझिशन त्यांच्या स्क्वेअर ऑफ करायचे आहेत. आणि हे त्यांच्या पोझिशन ज्या वेळेला स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात करतील, प्रॉफिट बुकिंगला ज्या वेळेला सुरुवात करतील, त्यावेळेला डेफिनेटली मार्केट जे आहे ते काय होऊ शकतं, त्या ठिकाणी डाऊन साईडला येऊ शकतं उद्यासाठी, तर किमान लक्षात असल्या. त्यामुळे आपण मार्केटवर जो आहे तो बेरिश आहोत. आणि मी आता तुम्हाला ज्या लेवल्स दिलेत ह्या लेवलच्या वरती मार्केट जात असेल तरच तुम्हाला ह्या लेवल्स काय करायचे आहेत, त्याच्यावरती ट्रेड करायचं आहे किंवा त्या बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे लक्षात असल्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आमचं शेअर मार्केटचं ट्रेनिंग जॉईन करायचं असेल तर मी त्याचं डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत, त्याच्या साहाय्याने तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअप सपोर्ट ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल आणि दररोज बँक निफ्टीचे फ्री कॉल मिळवायचे असतील, तर जे ऍक्टिव्ह ट्रेडर आहेत, जे बँक निफ्टीमध्ये ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, अशा लोकांनाच मी हा त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय करतो, ॲड करतो. तर तुम्ही जर अकाउंट ओपन आमच्या लिंकमार्फत केलं आणि तुम्ही जर रिक्वेस्ट केली सपोर्ट ग्रुपला ॲड करायचं, तर तुम्ही जर ॲक्टिव्ह ट्रेडर असाल तर तुम्हाला देखील काय केलं जाईल, त्या सपोर्ट ग्रुपला ॲड केलं जाईल. परत एकदा धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे.